संगमनेर तालुका दूध उत्पादन प्रक्रिया संघाची दर्जेदार उत्पादन राजहंस दूध, राजहंस सुगंधी दूध, दही, ताक, दूध, लस्सी, चीज, खवा आणि पेढ्या सोबत राजहंस श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजामुन, रसगुल्ला, सोनपापडी, अंजीर मलई आणि मँगो बर्फी, मँगो ड्रिंक, राजहंस अक्वा, राजहंस शुद्ध सात्विक पौष्टिक कविता आनंद। मी काही पुस्तकीय शाळा शिकलेली नाही, मात्र काळ्या मातीची सेवा करण्यासाठी निसर्गाची शाळा शिकून विविध बियाणे आणि त्यांची महती समाजापुढे मांडती आहे. मला मिळालेला पुरस्कार माझा नसून या काळ्या मातीचा आणि त्या बियांचा आहे. मला कितीही पुरस्कार मिळाले तरी या मातीला मी विसरणार नाही, असं मत बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केलं. कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमानं चौथ्या वार्षिक तीन दिवसीय कृषी राज्यस्तरीय तरंग कला व क्रीडा महोत्सवाचं आयोजन कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलामध्ये करण्यात आलं होतं. यावेळी राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालं. याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी राज्य कृषी विभागाचे आयुक्त सुहास दिवसे, कृषी महोत्सवाचे अध्यक्ष कैलास मोते, संचालक विजय घावटे, दादाराम सप्रे, दिलीप झेंडे, सुभाष नागरे, तुकाराम जगताप, साहेबराव दिवेकर, दशरथ नामाळे, विकास पाटील, रवींद्र भोसले, संजय पडवळ, अशोक आढाव, मनोज सोनवणे, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, श्रीधर गायकवाड, बाळासाहेब गोरडे, विष्णुपंत पवार, व्यवस्थापक हिरामन कोल्हे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. खेळ करणारे मुलं आणि शिवाजी महाराजांचे एवढे फिरत राहिले यांना खूप खूप माझ्या शुभेच्छा आणि बसलेले मान्यवर मला या ठिकाणी बोलवलं आणि एवढा माझा सन्मान करा. तर खरोखर हा पुरस्कार भरपूर म्हणतात पण पुरस्कार माझा नाही, माझ्या काळ्या मातीचे माझ्या बियाचे. आणि मी काही शाळा शिकलेली मला येत आहे तेव्हा येते पण मी काळ्या मातीची नातं जोडलो. काळ्या मातीमध्ये शिकले आणि निसर्गाची शाळा शिकली आणि ती निसर्गाची शाळा आज मी समाजापुढे मांडते आणि सांगते. तर हे पुरस्कार घेता घेता हे पुरस्कार किती जरी असले तर मी एक माझ्या काळ्या मातीचं नातं नाही सोडणार आणि माझे जे बी आहे या बियाला कधीच नाही विसरणार. माझं काम कायमस्वरूपी चालू आहे, समाजाचं काम मी करते आणि याच्याबद्दल खुशी सेवक असतील आणि असतील तर खरोखर शेतकऱ्यांचे गरीब महिलांचं काम हे पुढे आणण्याचं काम तुम्ही केलंय आणि हे काम करता तुम्ही प्रत्येक गरीब महिलेला प्रत्येक मी विद्यार्थीला प्रत्येक जे बी कलाकार आहे त्यांना खरोखर पुढे आणण्याचं काम तुम्ही केलंय. कृषी विभागाची कामगिरी आदर्श असल्यामुळं येत्या काही दिवसामध्ये राज्याच्या कृषी विभागासाठी $5 मिलियन गुंतवणूक होणार असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी विभागाची कामगिरी उल्लेखनीय ठरतीये, असं यावेळी कैलास मोते यांनी म्हटलं. येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये कृषी विभागामध्ये जवळजवळ $5 बिलियन इन्व्हेस्टमेंट होणार. $5 बिलियन तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून मग ती वर्ल्ड बँक असेल, मग एशियन डेव्हलपमेंट बँक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकल्प असतील, या प्रकल्पामधनं आपल्या विभागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर का येतोय पैशाचं कारण पूर्ण देशामध्ये आदर्शवत असं काम करणार हे राज्य. राष्ट्रीय पातळीवर प्रत्येक योजनेमध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या आत्ता आलेल्या नवीन योजनेमध्ये देखील पूर्ण महाराष्ट्राची छाप दिसते. मग ते 10,000 एफपीओ करण्याचा संकल्प असो, त्याचं बजेटमधला 16 कलमी कार्यक्रम असो, त्या प्रत्येक कलमामध्ये या प्रत्येक कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचं योगदान आहे आणि त्याचा आपल्याला सारखा अभिमान सांगा. आपण जे काम करता आपण जे काम करून दाखवतो त्याची दखल या पद्धतीनं कुठेतरी घेतली जाते. या 2-3 दिवसामध्ये सुद्धा आपण अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सर्व स्पर्धा पार पडा. दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, तेही खूप चांगल्या रीतीनं आनंद घ्या आणि आयुष्यामध्ये ह्या स्पर्धा इतकी त्रिकोण दृष्टीनं खेळण्याची वृत्ती कायम ठेवा आणि मला वाटतं चांगलं आयुष्य जगण्यासाठी या दोनच गोष्टी खूपच पुरेशा आहेत, चांगलं शरीर आणि चांगले विचार. काम होत असतं, कामाला हा एक आयुष्याचा भाग असतो. आत्मा मालिक शैक्षणिक क्रीडा संकुलामध्ये 21 ते 23 फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये चौथा वार्षिक कृषी राज्यस्तरीय तरंग
कला आणि क्रीडा महोत्सव साजरा होतोय. याचं उद्घाटन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते झालं. या क्रीडा स्पर्धेसाठी कृषी विभागाचे राज्याचे 34 जिल्ह्यांसह आयुक्त कार्यालयातील 1800 खेळाडू, कर्मचारी आणि 200 अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या 3 दिवसीय महोत्सवामध्ये वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा स्पर्धा यासह सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या दरम्यान सहभागी खेळाडूंना निवास आणि भोजनाची व्यवस्था, खेळाचं लागणारं साहित्य, योग्य प्रशिक्षक, पंच आणि इतर व्यवस्था आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलानं केली आहे. 3 दिवसीय कला आणि क्रीडा महोत्सव यशस्वीतेसाठी आत्मामालिक शैक्षणिक संकुलाचे सर्व विभागांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, क्रीडा विभागाचे सर्व प्रशिक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याचबरोबर कोपरगाव तालुका कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनीही मोलाचं सहकार्य केलं. दरम्यान व्हॉलीबॉलचा पहिला सामना मान्यवरांच्या हस्ते सोलापूर विरुद्ध अकोला असा झाला. तर महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी विविध जिल्ह्यातील कृषी विभागाच्या खेळाडूंनी मान्यवरांना आणि ध्वजाला मानवंदना दिली. उस्मानाबादचा पोत्राजी गोंधळ, लातूरचा चित्ररथ, ठाण्याचं रेन हार्वेस्टिंग कलापथक, पुण्याची संस्कृती, नगरच्या कलारथानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. तर इतर जिल्ह्याच्या खेळाडूंनी आकर्षक मानवंदना देऊन क्रीडा महोत्सवामध्ये रंगत वाढवली. शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव.